हेलो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ निम्मी। आणि तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आजचा ब्लॉग एकदम रिअलिस्टिक, जो निम्मीला शाळेतून सोडल्यानंतर जे त्याच्या मागे काय काय होतं ते दाखवणार आहे। कारण मुलांना शाळेत सोडताना सकाळी खूप घाई असते आणि प्रत्येक वस्तू त्याच ठिकाणी ठेवली जाईल किंवा सगळं स्वच्छच राहिलं जाईल असं होत नाही। नॉर्मली माझ्यासोबत तर नाही होत। सो मी निम्मी शाळेत गेल्यानंतरचा व्हिडिओ शूट करते की मी त्याच्यानंतर काय करते। कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की चालं हिचं काम काय, जे हाऊसवाईफ असतात त्यांचं काम काय की घरामध्ये मुलांना शाळेत सोडणं, इथपर्यंत। त्याच्यानंतर त्या दिवसभर झोपलेल्या असतात आणि त्याच्यानंतर ते मुलं आल्यानंतर मग खायला प्यायला खायला त्याने परत झोपायचं। सो तसं नाही आहे, तुम्हाला एकदम रिअलिस्टिक लाईफस्टाईल दाखवतो आमची हाऊसवाईफची। सो खूप सारा मेस होतो शाळेत सोडायचा, म्हणजे सकाळी उठल्यापासून जे जे वस्तू आपण वापरतो त्या जिथे ठेवता येतील तिथे ठेवायच्या, आणि नंतर मग पद्धतशीर प्रॉपर आपल्याला रोज अरेंज करावे लागतात। सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते की किती मेस झालं आहे, आणि त्याच्यानंतर मी सांगते की स्टेप बाय स्टेप मी काय करणार आहे। हॉल आहे, निम्मीला सोडून आल्यानंतर मी आत्ता जस्ट चहा आणि बिस्किट खाल्लं, सो हे ठेवते मी। आणि हा बेडरूम आहे, तिथे तर तुम्ही बघूच नका, सगळा मेस। कारण की आम्ही ही दादी इथे जॉईंट करून हॉलमध्ये सगळे झोपतो ना, तर ही दादी इकडे आणून ठेवली आहे घाई घाईमध्ये, कारण की इथे आवरतं यावं पटकन म्हणून। सो हे नेहमीची न्यू सायकल आणले, ह्याचा पण तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला भेटणार आहे। रात्री पूजा वगैरे केले तर निम्मी आम्हाला रात्री हार नाही भेटले तर गजरे आम्ही आणलेले तेच लावले आणि ते पूजा वगैरे केली। निम्मीला फार गरज होती सायकलची आणि तिला खूप इच्छा होती, इथे सगळे मुलं सायकल चालवतात, सो निम्मीला सायकल आणली आहे। हे असं पटकन पटकन सगळं टाकलेलं आहे आणि हे सगळे जे प्रॉडक्ट्स सकाळी जाताना यूज केले जातात। हा निम्मीचा स्टडी टेबल जो ती आल्यानंतर वापरते, खूप मेस करते, तो सगळं कम्प्लीट करायचं आहे। निम्मीला सोडून आलेले कपडे पटकन असे ठेवून दिलेत। हे सकाळी टॉवेल जे यूज केले जातात ते सगळे टॉवेल असेच, चेअर आहे चला टाका असं झालेलं आहे। आणि इकडे तर बघूच नका, इकडे हे सगळे धुतलेले यांचे कपडे ते इस्त्री करून ठेवायचेच। तर उद्याचा स्कूल युनिफॉर्म तयार आहे, तो ठेवलेला आहे इथे। आता जाऊया सगळ्यात डेंजर ठिकाण, जे सकाळी घाईघाईमध्ये उडा पसारा करून जातं, ते म्हणजे किचन। माझं किचन आहे सगळा पसारा, दूध बोलले ना मी, माझं उतू जातं म्हणजे जातंच। सकाळी पण तिचं नाश्ता होईपर्यंत माझं दूध उतू गेलं, हे इथे एवढा मेस केलं त्याच्यामुळे। आणि हे तिचा नाश्ता चहा आमचं सगळ्यांची, दूध उतू नाही जात ना, त्या दिवशी अंडा फुटलेला असतो, नाहीतर काही ना काहीतरी झालेलंच असतं। कारण की निम्मी ना जागची हालतच नाही, तिला असं सगळं उचलून नाही असं करावं लागतं। ही मी छोटीशी अशी बास्केट आणलेली आहे, त्याच्यामध्ये भांडी घासून आपण असे पटकन ठेवू पण शकतो आणि ग्लास पण डायरेक्ट ठेवू शकतो, चमचे वेगळे वेगळे ठेवू शकतो। सो हे गरजेचं आहे, मदतशीर आहे आपल्यासाठी, म्हणजे बास्केटमधनं परत मांडणी लावा, त्यापेक्षा हे बेस्ट आहे। आणि हे सगळं आवरून ठेवायचं आहे मला सगळं, कारण की हे बघ चहा बनवताना पटकन उघडलेला डब्बा आहे, साखरेचा असं सगळं केलेलं आहे, पापड पाहिजे होते मग ते साईडला काढून ठेवलेले आहेत, असं भरपूर काय काय। पहिले मी काय करते, आता वाजलेत 12 वाजलेत, म्हणजे मी काय केलं, आल्यापासून माझी एडिटिंग वगैरे केली सगळी आणि ते व्हिडिओची एडिटिंग केली, चहा पिला, थोडं रेस्ट मध्ये झोपली नाही, थोडासा आराम केला की मला आता काय करायचं ते विचार केला। आणि आता मी हे करते, जेवणाची तयारी करते। सगळ्यात पहिले मी काय करते, भाजी बनवायला ठेवते आणि मग बाकीच्या गोष्टी करायला सुरुवात करते। त्याचा लाज मी कोणती भाजी बनवते ते बघूया। फ्रीज तर ओपन केलं आहे, निम्मीला भेंडी पाहिजे होती तर निम्मीला भेंडीची भाजी बनवून ठेवेन, पण ते मी 3 वाजता बनवेन, कारण तिला आम्ही 3:30 आणायला जातो। आता आम्हाला वांग्याची भाजी बनवते, वांगे आहेत। सोपे व्हावे जेवणाचं पण फास्ट व्हावं म्हणून मी काय केलेलं आहे की पटापट मी शेंगदाण्याचं कूट वगैरे असं करून ठेवलेलं आहे, हे कट करून घेतलेत। आता लसूण सोलून ह्याच्या फोडणीची तयारी करते। घाईत पण चटणी संपलेली असेल ह्यातली काढायची, तर ते काढायची आहे। आणि हे जे आमच्या इथे काळं तिखट बोलतात एसूर, हे पंढरपूर स्टाईलमध्ये आमच्या इकडे बनवलं जातं आणि इतकं चविष्ट, आणि ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही पडत, असं बनवून आणलेलं आहे। हे जवळजवळ आम्हाला जाईल 6-7 महिने तरी जाईल। सो ती चटणी संपलेली ते काढली। फेवरेट
आहे ना, मी रोज जरी वांगं खायचं बोललं तरी मी रोज खाईन. वारा सुटलं इथे, स्वेटिंग लगेच किती होत आहे. पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे, आता जेव्हा डॅडी घरी येईल तेव्हा त्याला गरम गरम चपात्या बनवून दे. गरम गरम चपात्या करून द्या, मला वाटलं 10-15 मिनिटं लागतील, तोपर्यंत इथे. सो आता पटकन करून घेते, भाजी होतच आलेली आहे आणि पसारा तर राहिलाच आहे, अजून आवरायचा तो करतेच आहे. तर आता बघितल्याप्रमाणे निलेश आले होते, सो चपाती वगैरे बनवली, जेवले आणि त्यात परत गेले स्टडीजसाठी. सो आता बाकीचं राहिलेले मी तुम्हाला दाखवते. त्यात पहिले मला मशीनला कपडे लावायचे, मग भांडी घासते, मग मशीनला कपडे लावले होते, नंतर मी जाते खाली कचरा टाकायला. खाली ऊन नाही तर मग निमीला आणायला जाताना कचरा टाकेन असं करेन. सगळे कपडे धुवायला जाणार आहे, ते इस्त्रीला आता निमीला आणायला जाताना हे देईन तिथे इस्त्रीला आणि हे कपडे धुवायला टाकते. त्याचं सगळं क्लीन झालेलं आहे. ड्रेस तो स्पोर्ट्सचा ड्रेस काढून ठेवला आहे, हा उद्या घालायचा ड्रेस म्हणजे धुवून ठेवला, त्याला इस्त्री करायची. हे टॉवेल जे पटापट ठेवता येईल तिथे, थोडंसं हे राशन जे आत्ता यूजफुल नाही आहे पुढे लागू शकेल ते असा हा कप्पा आहे. आणि इकडे वरती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. वेस्ट आहे ते काढून टाकते आणि आता हा किचन सगळ्या क्लीन करायला घेते. ओके, तर मला वाटते 50 मिनिट्स लागतील कपडे व्हायला, ड्राय होऊन पण येतात ना त्यामुळे ते 50 मिनिट्स ओके. आणि भांडी इथे जो पसारा आहे भांड्यांचा तो सगळ्या क्लीन करून घेते. आणि ही रूम आमची आहे ती पी जी क्वार्टर्स आहेत, जे म्हणजे त्यांच्याकडून भेटलेले रूम्स आहेत. हे काय आम्ही स्वतःहून राहते असं नाही आहे, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते. सो आहे छोटंसं घर आहे, छान आहे पण मस्त आहे. तर ते मी क्लीन करून घेते पटापट. अशा प्रकारे माझं स्वच्छ झालं आहे किचन कट्टा. आता जो पसारा आहे ना तो दाखवते तुम्हाला आणि तो क्लीन करते. हे असे 5 मिनिटात घासून टाकते भांडी. तसंच ठेवते, कारण आता 3 वाजत आले, त्यांना निमीला आणायला जायचं आहे.
मी पण जाते, कारण की मला थोडंसं बाहेर पण पडायला भेटतं आणि मेन म्हणजे नेहमीचे टीचर्सला बोलायला वगैरे भेटतं. सो मी पण जाते जोपर्यंत जाऊ शकतो तोपर्यंत, नाहीतर बाकीच्या वेळेला तिला सवय झाली की स्कूल बसनी येईल असती. आम्ही स्कूल बस लावले, जाताना ती स्कूल बसने जाते, येताना पण आहे, पण तसं होतं की खूप लेट होतं, जवळजवळ एक तास लागतो यायला, मग इथून 10 मिनिटावरतीच आहे, मग त्यापेक्षा घेऊन आलेलं बरं असं आहे. म्हणून आम्ही आता फ्री टाईम आहे तोपर्यंत जातो, जेव्हा हे बिझी असतील तेव्हा मग आम्ही तिला बोलू बस. तर असा बेडरूम दिसत आहे, क्लीन अँड टायडी. मी जे स्टडी टेबल जे तिला लागतं ते तिथंच ठेवलं, तिची उशी आणि इकडे इस्त्रीचे कपडे न्यायचे. इकडे जाऊन सगळं क्लीन आहे. आता हॉल पटापट करते. झालं हॉलमध्ये ही दादी आहे ना छोटी, त्याची अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि ही माझी फेवरेट चेअर. अशा प्रकारे हॉल झाला आहे क्लीन आणि माझं सुंदर असं किचन पण झालेलं आहे क्लीन पूर्णपैकी. भांडे सगळे इथे लागले. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. हे होतं हाऊसवाईफचं काम आणि काम कंटिन्यू चालूच असतं. तर आता निम्मी घरी येईल, तिच्यासाठी भेंडी चपाती बनवायची आहे. सो गरम गरम बनवायची म्हणून. आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं की हाऊसवाईफ नुसत्या घरी झोपलेल्या असतात, तर अशा प्रकारे खूप खूप कामं असतात. तर अशी असते हाऊसवाईफची लाईफस्टाईल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. मी झाले रेडी आणि आम्ही चालले निम्मीला आणायला. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. थँक्यू.